रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात मालिकेमध्ये नवीन वळण आले आहे त्यामध्ये आता सौंदर्याने दीपिका ही तिची मुलगी असल्याचे तीन पुरावे दीपाला दिले आहे तर तिकडे दीपाने डिवोर्स पेपरवर सह्या करून कार्तिकला आयुष्याबरोबर लग्न करण्याची परवानगी दिलेली असते तेव्हा दीपाला खूप पस्तावा येतो पण आता सह्या केल्यामुळे दीपाचा नाविलाज झालेला असतो तर सौंदर्या दीपाला तिच्या दोन्ही मुलींच्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी दीपाला कार्तिक आयुष्याचे लग्न थांबवायला सांगते तेव्हा दीपा बोलते की आई मी आता डिवोर्स पेपरवर सह्या केल्या तेव्हा आता वेळ निघून गेलेली आहे तर सौंदर्या बोलते की दीपा तू एकदा कार्तिक बरोबर बोल आणि मुलींचे दोन्ही सत्य त्याच्यासमोर आण तेव्हा तो कदाचित तुझे ऐकेल आणि तसेही तो तुला दीपिकाला तुझ्याकडे ठेवणार नाही तेव्हा तो दीपिकाशिवाय राहू शकशील का, का आणि तो दीपिकाला सोडून राहू शकणार नाही तेव्हा समंजसपणा कार्तिक समोर आणून तो काय म्हणतो ते तरी बघ असे सांगून दीपाला कार्तिक समोर आणते तेव्हा दीपा कार्तिकला ती दीपिकाची आई असल्याचे सांगून सौंदर्या दीपिकाला कसे घेऊन होती याची सर्व हकीकत कार्तिकला सांगते ते ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो तर आयशा दीपाचे काही एक न ऐकता दीपाला विरोध करू लागते तेव्हा दीपा आयशाचे तोंड बंद करून आयशाला बोलते की आज मी तुमचे लग्न मोडायला आले नाही आज मी एका बापाला त्या मुलीची आई दाखवून द्यायला आले आहे तेव्हा त्या ते ते आईला तिची मुलगी मिळावे असे दीपा कार्तिकला बोलते तेव्हा सौंदर्या कार्तिकला बोलते की तू दीपिकाशिवाय राहू शकशील का तेव्हा तू हे लग्न करू नकोस आणि जर दीपिका म्हटली मला दीपाकडे राहायचे मग काय करशील ते ऐकून कार्तिकच्या पायाखालची जमीन सरकते आणि कार्तिकची अवस्था इकडे आड तिकडे वीर अशी होते तर आता मोठे सत्य समोर येऊन कार्तिक आयशाच्या लग्नाचे कायमचे धागे तुटून सौंदर्याने कार्तिक आयशाच्या लग्नाच्या चिंधड्या उडवल्याचे आपल्यासमोर आले आहे तर आता कार्तिक आयशाला बाय बाय करून दीपिकासाठी दीपाचा कसा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब